नमस्कार, मी प्रमिला, तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिले क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. रनिंग ब्लाऊज पीस आहे आणि वेगळा ब्लाऊज पीस घेऊन फक्त काठाचा त्याच्यावरती वापर करून अगदी सोप्या पद्धतीमध्ये डिझायनर ब्लाऊज आज आपण बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका. 35-36 साईज या ठिकाणी बघत आहोत. घडी 11.5 इंचाची, त्यानंतर उंची आहे 15 आणि 16 इंच. लाईन करून कपडा कट करायचा आहे, पलटी करायचं आहे. शोल्डर 2.5 आणि 5.5 या ठिकाणी मी 36 साठी घेत आहे. तुम्ही 5.25 घेतलं तरी चालेल. मोंडा या ठिकाणी घ्यायचा आहे, 6 इंचाचा चौकोन करायचा आहे. 2-2 इंचावर खुणा करून अर्ध्याचे पुढे 1 पाऊंड. या ठिकाणी पुढचा गळा आहे तो 7 इंचाचा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. अर्धा गोलाकार देऊन घ्यायचा आहे. मोंड्याचे दोन्ही आकार या ठिकाणी आपल्याला आखून घ्यायचे. त्यानंतर दोन्हीच्या मधोमध 4.5, खाली 4 आणि पुढे 1.5, वरतीही 1.5 प्रिन्स कटचा आकार या ठिकाणी आपल्याला आखून घ्यायचा आहे. अगदी सोपी पद्धत आहे, कोणालाही जमेल एवढी सोपी पद्धत आहे. खूप सुंदर असा हा ब्लाऊज बनणार आहे. पलटी केला आहे. मागची गळा रुंदी 2.5, मागचा गळा आहे 11 इंचाचा, चौकोन करून घ्यायचा आहे. आकार आखण्यासाठी आपला आकार वेगळा आहे. आखण्यासाठी 3 इंचावर खूण केली. इथे मी 2 इंच मध्य करून फक्त 1 डॉट देऊन घेते, म्हणजे आपल्याला लक्षात येईल आपल्याला गळा कसा घ्यायचा आहे आणि कुठपर्यंत यायचं आहे. त्यानंतर फुगीर आकार 3 पर्यंत आणि 3 खाली आपल्याला थोडासा बाहेर चौकोनच्या आतमध्ये यायचं आहे. पुन्हा बाहेर जायचं आहे 1.5 इंचानी आणि इथे थोडंसं खाली जाऊन आपण थोडासा फुगीर आकार, पण तो कसा घेतला आपण कमरेच्या खालच्या बाजूला ह्या पद्धतीने. आणि इथे आपण थोडासा आकार थोडासा निमुळत देणार आहोत, गोल टाईप. आता ह्या पद्धतीने आपण हा जो आकार आहे तो आखून घेतला आहे. पुन्हा बघा आकार कसा आखला आहे. तर ह्या पद्धतीने आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे. त्यापूर्वी मोंड्याचा पहिला आकार कट करूया, त्यानंतर पुढील गळा. परफेक्ट मापासोबत 35 आणि 36 साईज एकदम परफेक्ट मापासोबत हा ब्लाऊज बनणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप सोप्या पद्धतीमध्ये ह्या ज्या व्हिडिओ आहे टॉप शिले क्लासवरच्या, खास आहे तुमच्यासाठी व्हिडिओ बघत चला. चॅनलसाठी नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका. आता मधला पॅच पण आपला कट झालेला आहे. आता बाहीची घडी 4 पदरी घ्यायची. 36 म्हटलं की 9 इंच या ठिकाणी घ्यायचं आहे. 4 पदरी घडी, उंची आहे 4.5 इंच मिळून 5, 3 इंच कमी करून कडेला 2 इंच, तिरकी लाईन आणि मधोमध 2 इंचाचा 1 पाऊंड आकार देऊन फुगीर करून घ्यायचा आहे 2 पर्यंत. दंडगेर 6.5, त्याच्यापुढे 2 इंच आणि तिरकी लाईन, फुगीर आकार कट केला. बाही खोलायची आणि तिरका आकार ही या ठिकाणी कट करून घेतला आहे. आता बघा, आपण ब्लाऊज पीस रनिंग होता त्यामुळे आपण दुसरा ब्लाऊज पीस घेतलेला आहे त्याच कलरचा, पण या ठिकाणी प्लेन आहे. आणि त्या जो आपण कपडा कट केला होता काठांचा साडीमधल्या ब्लाऊज पीसचा, त्याचे काठ फक्त आपण इकडे वापरणार आहोत. असंही तुम्ही करू शकता. काही काहींना काय होतं, रनिंग ब्लाऊज पीस नको असतो आणि मग आपण ह्या पद्धतीने हा ब्लाऊज पीस घेऊन त्याच्यावर फक्त काठाचा वापर करायचा आहे. त्या जो साडीतला आपला पीस निघतो त्याचा काठ काढायचा आणि आपल्या ह्या बाहीला जोडून द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आता कटिंग झालेली आहे. आणि खाली सुईचा कपडा, त्यावरती अस्तरचा कपडा आणि जसा गळ्याचा आकार आहे त्या आकारानुसार या ठिकाणी आपण शिलाई करणार आहोत. त्यानंतर तिरकी कातर. तिरकी कातर देत असताना शिलाईवाने द्यायची, थोडीशी अंतर ठेवून आपण ही कातर या ठिकाणी देणार आहोत. तिरकी कातर झाल्यानंतर थोडासा कपडा पुन्हा कट करून घ्यायचा आहे आणि आता तो आपल्याला या ठिकाणी पलटी करायचा आहे. पण जिथे कोणा नाही वाटत ना तिथे पुन्हा तुम्ही शिलाई या ठिकाणी देऊ शकता. तर अशा पद्धतीने हा आकार जो आहे आपला तयार झालेला आहे. दुसरा आकार सेम ह्याच पद्धतीने आपल्याला तयार करायचा आहे, म्हणजे दोन्ही बाजू आपल्याला ह्याच पद्धतीने तयार करायचे आहे. बघा, प्लेन करायचं आणि त्यावरती आपल्याला पुन्हा या ठिकाणी द्यायचे आहे. एकदम प्लेन करा, म्हणजे जो आकार आहे तो छान दिसतो. त्यावरती आपल्याला या ठिकाणी शिलाई करायची आहे. इथे तुम्ही पायपिंगचा पण वापर करू शकता. रेडीमेड पायपिंग असते, ती तुम्ही आतल्या बाजूला या ठिकाणी टाकू शकता. आपण इथे लेसचा वापर करणार आहोत. दोन्ही बाजू आपल्याला सेम ह्याच पद्धतीने तयार करायचे आहे. पूर्ण बाजूला शिलाई झाल्यानंतर थोडाफार वाढव झालेला कपडा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला लगेच कट करायचा आहे. तर अशा पद्धतीने एक पार्ट आपला तयार झाला आहे. लगेच कमरेचा टक्स या ठिकाणी आपण देऊन घ्यायचा आहे. तर कमरेचा टक्स साधारणतः 3 इंचाच या ठिकाणी मी दिलेला आहे. दोन्ही बाजू तयार झालेले आहे. आता पॅच आपल्याला बनवायचा आहे, मधला पॅच.
तर या ठिकाणी आपण काठाचा पण वापर केला असता, पण काठ आपण कमी घेतला होता फक्त बाईसाठी, तर काही हरकत नाही, ते साडीचा कपडा आपण वापरणार आहोत. पॅच वरची जी बाजू आहे ती सेम घेतली आणि खालची जी बाजू आहे ती आपण अर्धा अर्धा इंचानी वाढवायची आणि वरची बाजू पण अर्ध्या इंचाने आपल्याला या ठिकाणी थोडीशी जास्त घ्यायची, म्हणजे शिलाईमध्ये जाऊन तो पॅच आपला तेवढाच तयार होईल. कडेची बाजू पाऊण इंचानी वाढवली. आता इथे डबलचा जो कपडा आहे आपण तो आता सिंगल केला आहे कॅनव्हास पेपर आणि तसाच या ठिकाणी तो कट करायचा आहे. इथे आपल्याला कपडा आणि अस्तर पण लागणार आहे सेम पॅच साठी. पॅच जेव्हा तुम्ही आखशाल तेव्हा वरती अर्धा खाली अर्धा आणि कडेला पाऊण पाऊण इंचाचं अंतर ठेवा, म्हणजे सेम टू सेम आणि तेवढ्याच साईजचा आपला हा पॅच जो आहे तो तयार होतो. आता बघा शिलाई करायची आहे तर कपडा आणि अस्तर इकडं बघा, आता पुन्हा खाली कपडा त्यानंतर अस्तर त्यावरती कॅनव्हास पेपर आणि या ठिकाणी आपल्याला शिलाई करून घ्यायची. तर शिलाई करत असताना बघा जसा आकार आहे त्या आकारानुसार आपण या ठिकाणी शिलाई करून घ्यायची. त्यानंतर या ठिकाणी द्यायची आहे तिरकी कातर, खाली एक लाईन, त्यानंतर पुन्हा थोडासा कपडा कट, तिरकी कातर. आता कपडे या ठिकाणी आपल्याला पलटी करायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे. इथे काठाचा वापर पण तुम्ही पॅचसाठी करू शकता, म्हणजे सुंदरच दिसतो. किंवा क्रॉसमध्ये कपडा जरी तुम्ही या ठिकाणी वापरला तरी चालेल. प्लेन करायचं आहे व्यवस्थित आणि त्यावरती या ठिकाणी द्यायची आहे शिलाई. वरच्या बाजूला झाल्यानंतर खालच्या बाजूला पण या ठिकाणी आपण शिलाई करणार आहोत. आता जो पॅच होता बघा सेम टू सेम या ठिकाणी तयार झालाय, आखून घेऊया आणि तेवढंच यांनी हा आपल्याला जोडायचा आहे. तर बघा आपला हा जो गळ्याचा आकार आहे अगदी कमी वेळेत सुंदर दिसणारा छान असा हा तयार होतो. तुम्ही मधोमध बटन लावू शकता, छोटे पॅच लावू शकता किंवा मोठा एक पॅच तुम्ही या ठिकाणी लावू शकता. तर अशा पद्धतीने बघा गळा आपला तयारही झालेला आहे डिझाईनचा. त्याच त्याच डिझाईन बघून कंटाळा येतो, तर थोडीशी वेगळी पण डिझाईन आहे आणि दिसायलाही छान आहे. तर बघा या ठिकाणी आपला जो पॅच आहे तो जोडून झालेला आहे ह्या पद्धतीने. आता इथे आपण लेसचा वापर करणार आहोत. तुम्हाला जर प्लेन ठेवायचं असेल तर तुम्ही प्लेन पण ठेवू शकता आणि तुम्हाला जर लेसचा वापर करायचा तुम्ही लेसचा वापर पण या ठिकाणी करू शकता. मोठी लेस असल्यामुळे डबल शिलाई करायची आणि छोटी जर लेस लावायची असेल तर तुम्ही एकच मधोमध शिलाई दिली तरी चालेल. तर अशा पद्धतीने आपण ही लेस लावून घ्यायची आहे दोन्ही बाजूला ह्याच पद्धतीने. तर मागील भाग अशा पद्धतीने आपला तयार होतो अगदी कमी वेळेत, दिसायलाही मस्त आणि छान. तर बघू शकता आपल्या या ठिकाणी मागचा भाग तयार झालेला आहे. तर असे बटन ठेवू शकता, छोटे छोटे किंवा मधोमध पॅच ठेवू शकता, सुंदरच दिसतो हा गळा. आता बाही बघूया. तर बाहीला आपल्याला लावायचा आहे काट, त्यापूर्वी आपण खाली सुईचा कपडा त्यावरती अस्तरचा कपडा तिरकी कातर, समोर अस्तरचा कपडा घेऊन त्यावरती दाब टीप आणि आतल्या बाजूला पूर्णपणे घेऊन त्यावरती एक प्लेन करून शिलाई द्यायची आहे. त्याच्यानंतर वरती पण आपल्याला ह्याच पद्धतीने शिलाई करून घ्यायची. उरलेला कपडा कट करून घेतलाय. आता बघा काठाचा वापर या ठिकाणी आपल्याला करायचा, दुसरा काट आपण यावरती लावणार आहोत. काट आपण कट करून घेतला आणि या ठिकाणी थोडंसं दुमडायचं आहे, खाली शिलाई करून घ्यायची. त्यानंतर वरतीही थोडंसं दुमडायचं आहे. या ठिकाणी शिलाई करून घ्यायची. जो उरलेला काठ होता तो कट करून घेतला. दोन्ही बाया सेम याच पद्धतीने तयार करून घेतलेल्या आहे, तुम्ही बघू शकता. असं वाटत पण नाही की आपण विकत दुसरा ब्लाऊज पीस घेतला आहे आणि तो आपण शिवला आहे, कारण आपण व्यवस्थित या ठिकाणी तो कलर तसा घेतला, काठ लावले, त्यामुळे एकदम मॅचिंग झाले. आता बघा शिलाई करून घेतली, कपडा अस्तर आणि प्रिन्स कटचा आकार कट करून घेतला आहे. जास्त आकार फुगण्यासाठी काय करायचं बघा. आता आपण कट केलेला जो आकार आहे त्याला शिलाई करून घेतली आणि जोडताना पण जोडण्याची पद्धत कशी आहे ते बघून घ्या. आता ही जी आहे डावी बाजू, डावी बाजू म्हटली की खालची बाजू पकडायची, साधारणतः पाऊण इंचाचं अंतर, मधोमध अर्धा आणि वरती पाऊण इंचाचं अंतर. ह्या पद्धतीने तुम्ही जर प्रिन्स कटचा आकार जोडला तो पप लावायची, म्हणजे कप्स लावायची गरज नाही आणि अगदी त्याच फिनिशिंगमध्ये हा आपला आकार तयार होतो. बघू शकता किती सुंदर आकार या ठिकाणी तयार झाले. त्याच्यावरती दाबटीप तुम्ही फिनिशिंगसाठी देऊ शकता किंवा नाही दिली तर तुमची
मर्जी किंवा द्या किंवा नका देऊ, दिल्या तर छान दिसतं। तर आकारही बघू शकता, 1/2 इंचाचा आकार आपण या ठिकाणी मुंड्यामध्ये कट करून खालचा आकार सारखा करून घेतला आहे। तर आता या ठिकाणी आपल्याला मुंड्याचा आकार तिथे शिलाई करून घ्यायची। आता दोन्ही बाजू आपण सेम याच पद्धतीने तयार केल्या। आता आपल्याला क्रॉस पट्टी लागणार आहे, तर क्रॉस पट्टी आपल्याला कितीची हवी आहे, तर आपण या ठिकाणी घेणार आहोत ती 3-3 इंचाची, म्हणजे डबल करून ती 1.5 इंचाची होईल। आणि जिथे टक्स आहे आपला बघा प्रिन्स कटचा, तिथे आपण 1/2 इंचाची चून घेऊन या ठिकाणी तिरकी कातर द्यायची। शिलाई झाल्यानंतर पुन्हा समोर दापटीप आणि क्रॉसमध्ये या ठिकाणी आपण ही शिलाई करायची आहे। दोन्ही बाजू आपल्या तयार झालेल्या आहे। आता आपल्याला काच पट्टी आणि व्हीची पट्टी ती पण या ठिकाणी तयार करायची आहे। त्यापूर्वी दोन्ही बाजूला जी क्रॉस पट्टी आहे ती आपण लावून घेणार आहोत। आपण म्हणतो क्रॉस पट्टी, पण ही सरळच पट्टी असते, फक्त शिलाई आपल्याला क्रॉसमध्ये घ्यायची असते। आता काचपट्टी आणि व्हीची पट्टी, तर साधारणतः बघा मी इथे 3-3 इंचाच्या कट केल्या, दोन्ही पण दुमडून 1.5-1.5 इंचाची होईल। ठीक आहे, उजवी बाजू म्हटली की खा वरची बाजू पकडायची, खाली दुमडलं शिलाई, त्यानंतर तिरकी कातर आणि पुन्हा समोर आपण ही पट्टी घेऊन त्यावरती देणार आहोत दापटी। आतल्या बाजूला पूर्ण प्लेन करून त्यावरती पुन्हा एक शिलाई। दोन्ही बाजू आपल्या या ठिकाणी सेम, आता सॉरी सेम नाही, ही जी बाजू आहे अस्तर आणि कपडा एकमेकाला जोडून घेतला, आतल्या बाजूने आपण दुमडून शिलाई केली, पुन्हा थोडंसं दुमडलं आणि आता बाहेरच्या बाजूने आपण ही पट्टी शिलाईवर घेतलेली आहे। शिलाई व घेऊन आपण साधारणतः 6-7 V आकार या ठिकाणी घेणार आहोत, एकदम जवळजवळ, म्हणजे हूक छान लागली जाते आणि मध्ये गॅप पण दिसत नाही। दोन्ही बाजू आपल्या झाल्या, पायपिंग करून घ्यायची। पायपिंगसाठी तिरका कपडा या ठिकाणी मी कट केलेला आहे, डबलचा शिलाई करून घेतला। त्यानंतर तिरकी कातर आणि पूर्णपणे आतमध्ये थोडंसं कपडा बाहेर दिसेल ह्या पद्धतीने आपण प्लेन करून त्यावरती देणार आहोत शिलाई। दोन्ही बाजू सेम ह्याच पद्धतीने आपल्याला पायपिंग करायची आहे। डावी बाजू म्हटली की खालची बाजू पकडायची, उजवी बाजू म्हटली की वरची बाजू पकडायची। पायपिंग करत असताना कपडा ओढायचा नाही, एकदम सैलमध्ये लावा, म्हणजे जो गळ्याचा आकार आहे ना तो आकार एकदम गोल आणि छान येतो अशा पद्धतीने। जर तुम्हाला वाटलं गळा तुमचा गोल नाही, पुन्हा तुम्ही तिथे शिलाई देऊ शकता। दोन्ही पार्ट आपले झालेले आहे, आता जोडायचं आहे शोल्डर। तर खाली सुईचा भाग आहे, त्यावरती आपण पुन्हा व्हीच्या पट्टीचा आकार ठेवला आहे उजव्या बाजूचा। साधारणतः 1/2 इंचाची शिलाई या ठिकाणी आपण देणार आहोत। त्यानंतर थोडासा बघा मुंड्याच्या बाजूचा जो आकार आहे मागचा तो कट करून घेतला आहे। दोन्ही बाजू आपल्याला ह्याच पद्धतीने शोल्डर आपल्याला जोडायचे आहे। खालची बाजू सारखी पकडली की वरची बाजू थोडी मागे पुढे झालं तर काही हरकत नाही, शिलाई केल्यानंतर थोडीशी ती कट करून टाकायची। त्यानंतर मुंड्याची जी बाजू आहे बघा ही मागची बाजू थोडीशी कट केली, म्हणजे दोन्ही बाजू आपल्या सारख्या दिसतील। मुंड्याचा आकार पण चेक करा, मागे पुढे वाटलं तर थोडासा नॉर्मल आहे ठिकाण तुम्ही कट करू शकता। झालंय जोडून आता शोल्डर। आता या ठिकाणी आपल्याला जोडायची आहे बाही। बाही जोडत असताना आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी जी खोल बाजू आहे ती पुढे घ्यायची आणि जी फुगीर बाजू आहे ती मागे घ्यायची। तर अशा पद्धतीने आपण ही बाही जोडण्यापूर्वी मुंडे चेक करून घेतले व्यवस्थित आहे की नाही, बरोबर आहे। आता जोडूया बाही। तर फुगीर भाग आहे जो मागचा आहे आणि खोल जो भाग आहे तो पुढचा आहे। खाली सुईचा कपडा आहे, त्यावरती अस्तरचा भाग आपण उलटा ठेवला आहे, म्हणजे तो शिलाई झाल्यानंतर सुईचा दिसेल। दोन शिलाई या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे। बघू शकता दोन्ही बाया आपल्या जोडून झाल्या। आता फिटिंग बघायचं, कमर 30 मग 15, इथे किती आहे 7.5, इथे किती आहे वरती 9 इंच। अशा पद्धतीने आपण खुणा करायच्या, मधोमध पण 9 इंच घेतले म्हणजे नंतर प्रॉब्लेम येत नाही। 9 मधोमध 9 आणि खाली 7.5, पाठीमागे 15, 7.5 7.5 15 15 15 30, 30 कमर आणि छाती 9 9 18 18 आणि मागचा भाग पण 18 36। अशा पद्धतीने आपली फिटिंग होते। सुईच्या बाजूने आपण शिलाई करायची ह्या पद्धतीने। त्यानंतर उरलेला कपडा थोडासा कट करून घ्यायचा आहे। आता जी मेन फिटिंग आहे ती आहे आतल्या बाजूने। आतल्या बाजूने आपण ज्या खुणा केलेल्या आहे तर खुणांवर या ठिकाणी शिलाई करायची। जर खुणा तुमच्या मागे पुढे झाला
त्याचा मध्य पकडायचा आहे. दंडगेर किती आहे? 6.5. या ठिकाणी खूण करायची आणि 2 ते 3 शिलाई मार्जिंगसाठी या ठिकाणी देऊन घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही परफेक्ट 35 आणि 36 साईजची फिटिंग करू शकता. अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनणारा हा ब्लाऊज आहे, नक्की ट्राय करा. आता याची शिलाई तुम्ही म्हणशाल किती घेतली, तर मी याची शिलाई घेतलेली आहे 700 रुपये. तुम्ही तुमच्या एरियानुसार ही शिलाई घेऊ शकता. असं नाही की तुम्ही इतकी घेतली मी तितकी घेतली, ते तुम्ही तुमच्या एरियानुसार असेल तसं तुम्ही घेऊ शकता. तर ह्या पद्धतीने आपला झालेला आहे पूर्ण डिझाईनचा ब्लाऊज तयार. प्रिन्स कटचा पाठीमागे करायची आपल्याला नाडी तयार. तर नाडी आपण कपड्याचीच बनवणार आहोत, सुंदर दिसते. तर या ठिकाणी जो कपडा आहे तो आपल्याला नाडीचा वापरायला ब्लाऊज पीसचं घ्यायचं आहे. तर तिरक्यामध्ये मी कट करून घेतला आणि या ठिकाणी डबलची शिलाई करून घेतली. एकदम बारीक हवी असेल तर तेवढी बारीक शिलाई तुम्ही टाकून मोठ्या सुईचा वापर करा. तर या ठिकाणी खालच्या बाजूला आपल्याला जी सुई आहे तिची मागची बाजू पकडायची. 4 पदरी दोरा आणि 3 ते 4 या ठिकाणी आपल्याला ह्या गाठ देऊन घ्यायचे आहे. आणि एकदम बघा, सुईचं जे मागचा भाग आहे, मागचं जे, ते आपल्याला वरती वरती घ्यायच चालायचं आहे आणि कपडा आपल्याला खाली ओढत चालायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हवी तेवढी बारीक नाडी आपण या ठिकाणी तयार करू शकतो. आणि दिसायलाही छान आहे, मस्त आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर अशा पद्धतीने आपली हवी तेवढी बारीक नाडी आपण या ठिकाणी तयार करू शकतो. तर तुम्ही बघू शकता किती बारीक नाडी या ठिकाणी आपली तयार झालेली आहे. दोन्ही पण सेम याच पद्धतीने तयार करायचे. लावताना बघा, आता शोल्डरपासून आपल्याला कमीत कमी किती 2.5 इंच अंतर घ्यायचं. शोल्डर जर जोडेल असेल तर 2.5, नसेल जोडेल तर 3 इंच. चौकोन केला आहे त्याचा त्रिकोण करायचा आहे आणि छान अशी एका कोणामध्ये ही शिलाई आपल्याला घ्यायची आहे. म्हणजे त्रिकोणमध्ये आपण ही शिलाई घेणार आहोत. सुंदर छान असं हे फूल या ठिकाणी तयार होते आपलं. तर जोडण्याची पद्धत बघा, 2.5 इंचावर खुणा करा दोन्ही बाजूला आणि मागे पुढे करते एकदम पॅकमध्ये ही नाडी जी आहे ती आपल्याला लावायची आहे. तर अशा पद्धतीने आपला सुंदर छान असा हा ब्लाऊज या ठिकाणी रेडी आहे. 35 आणि 36 परफेक्ट साईजचा, नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन